काळाच्या ओघामध्ये जे परिवर्तन आपण पाहतो सभोवताली त्या परिवर्तनापासून असं कोणतंही क्षेत्र हे अलिप्त राहिलेलं नाही देखील त्याला अपवाद नाही आणि मग प्रसारमाध्यमामध्ये प्रसार ज्या पद्धतीनं मुद्रित माध्यमाने आजवर समाजाचं प्रतिबिंब समाजासमोर आणण्याचं किंवा समाजाच्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम केलं आदर्श पत्रकारिता जोपासली त्या पत्रकारितेमध्ये एक जोड म्हणून नवीन माध्यम समाज माध्यम म्हणून जे काही तंत्रज्ञानातली प्रगती जी झाली त्यामुळं नवीन तंत्रज्ञान घेऊन मोठ्या प्रमाणावरती समाज माध्यमाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न घटना घडामोडीवरती देखील भाष्य होऊ लागलं आणि याचाच विचार करून आम्ही देखील कराड कोयनाकृष्णेच्या या परिसरामध्ये अनेक वृत्तवाहिन्यांनी आजवर समाजाचे प्रश्न सोडवलेले आहेत समाजातल्या कलागुणांची दखल घेतलेली आहे त्यांच्याच वाटेवरून पुढे जात एक वेगळ्या पद्धतीनं द न्यूज लाईन नावाचं एक चॅनेल आम्ही सुरू केलं माझे सहकारी अमोल टकले सुहास कांबळे आम्ही तिघांनी एकत्र येऊन हे चॅनेल सुरू केलं आणि चॅनेल सुरू केलं चॅनेलला एक दोन महिने होत आहेत तोपर्यंतच एक जागतिक महामारीचा एक प्रसंग किंवा एक सामना करण्याची वेळ आलेली आहे आणि समोर मोठ्या प्रमाणावर आव्हानं सुरू झाली मोठ्या प्रमाणावरती लोकांची आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक स्तर हा एकदम दोलायमान झालेला असताना माध्यमांनी स्वीकारलेली जी जबाबदारी आहे समाजाचं भान आहे किंवा समाजाचे प्रश्न सोडवण्याची जी तळमळ आहे किंवा आदर्श पत्रकारांची जी, जी परंपरा आहे ती पुढं सुरू ठेवत हे चॅनेल याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये कार्यरत राहिलं या, या वाटचालीमध्ये आमच्या अनेक माध्यमातील सहकाऱ्यांसह परिसरातील गुणग्राहक लोकांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं वेळोवेळी सहकार्याचा हात दिला आणि आज दोन वर्षाचा टप्पा आम्ही या सर्व पाठबळावरती इथपर्यंत आम्ही आलेलो आहोत याही पुढील काळामध्ये समाजाचे प्रश्न आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून पत्रकारितेच्या जा आदर्श मूल्यांची जोपासना करून द न्यूज लाईन या परिसरामध्ये कार्यरत राहील या वाटचालीमध्ये आपल्या सर्वांच्या सूचना सहकार्य हे अपेक्षित असेल तक्रार जरी असेल तर ती तक्रार असेल या दोन वर्षाच्या वाटचालीमध्ये आपण सर्वांनी दिलेलं जे सहकार्य आशीर्वाद सहकार्य या पुढच्याही काळात मिळत राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो द्वितीय वर्धापन दिन आणि नवीन वर्ष सर्व येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जी गेली दोन वर्षे कट्टू आठवणीतली किंवा कट्टू प्रसंगातली गेली यापेक्षा अधिक चांगला उज्ज्वल भविष्यकाळ आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये निर्माण होवा अशी शुभेच्छा व्यक्त करतो नमस्कार आमचे पत्रकार सहकारी आणि मित्र मान्य प्रमोद तोडकर सरांनी आणि त्यांचे सहकारी सुहास कांबळे असतील अमोल टकले यांनी एकत्रितरित्या येऊन मागच्या दोन वर्षापूर्वी द न्यूज लाईन हे दूरचित्रवाहिनी सुरू केली आणि या दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध घटकांना आपल्या बातम्यांच्या माध्यमातून न्याय देण्याचं चांगलं काम केलेलं आहे दुर्दैवानं ह्या न्यूज चॅनल सुरू झाला आणि कोविडसारखी महामारी आली पण अशाही परिस्थितीत ते गेले दोन वर्ष झालं सातत्याने आपल्या बातम्यांचं वेद टिकवून आहेत आणि ह्या काळात देखील त्यांनी अगदी समाजात चांगली पत्रकारिता करून लोकांच्यात अवेअरनेस आणलेला आहे ह्या चॅनेलला मी आमच्या परिवाराच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील काळातही ह्या चॅनेलनं अशीच भरभराटी करावी अशा शुभेच्छा देतो नमस्कार नवीन तंत्रज्ञानाच्या युगात प्रसार प्रसारमाध्यमं मा बदलली आणि सध्या यूट्यूब आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून हजारो लाखो आणि कोट्यावधी व्ह्यूज मिळू लागले अशाच पत्रकारितेमध्ये अत्यंत चांगलं काम केलेले कृष्णा कोयनाकारचे न्यूज लाईन म्हणून जे नवीन पोर्टल आणि यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलनं गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये बारा हजारहून अधिक सबस्क्रायबर आणि सोळा लाखहून अधिक व्ह्यूज अत्यंत चांगला टप्पा त्यांनी पूर्ण केलेला आहे प्रमोद तोडकर अमोल आणि सुहास या ती तीन स संपादक कार्यकारी संपादकांनी स सकारात्मक पत्रकारिता करत या कृष्णा काय कोयना काठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं बातम्यांची मांडणी केली आज त्यांचा द्वितीय वर्धापन दिन आहे आणि त्या वर्धापन दिनानिमित्त या परिसरातील लोकांनासुद्धा एक एकत्र येऊन या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त चांगली मेजवानी त्यांनी केलेली आहे विका भोसले यशवंत नगरी कराड